शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। ढाई महीने के बाद महाराष्ट्र सरकार ने नियमों के साथ सभी दुकानों को खोलने की अनुमति दी है। ऐसे में शहर का महल का बाजार फिर लोगों से चहल पहल से रोशन हुआ है। लॉकडाउन के बाद अनलॉक के पहले चरण में महाराष्ट्र सरकार ने सभी दुकानें खोलने की अनुमति दी है। ऐसे में शहर के महल स्थित कपड़ा बाजार में फिर एक बार लोगों की चहल पहल दिखाई दी। दुकानें खोलने के लिए सरकार ने कुछ नियम भी लगाए हैं। एक दिन में एक ही साइड की दुकानें खुलने और दूसरे दिन दूसरे साइड के साथ ही दुकानों में आने वाले सभी ग्राहकों को सैनिटाइजर करना होगा, सोशल दूरी रखनी होगी, ये दुकानदार का काम रहेगा। शुक्रवार से खुले बाजार और व्यापारियों के मन की बात इसका जायजा लिया है हमारे संवाददाता ने। राज्य सरकारच्या नवीन नियमावलीपासून आजपासून महाराष्ट्रात विषम पद्धतीने आज दुकानं सुरू झाली आहे। सध्या आपण आता कळीबाग रोडवरच्या मुख्य बाजारपेठेत आहे। इथे कपड्यांची बाजारपेठ आहे। इथे आपण पाहू शकत असाल की एका दुसऱ्या साईडची दुकानं बंद आहे, या साईडचे दुकानं सुरू आहे। दुकानदारांकडनं नियमाचे कडेकोड पालन केलं जात आहे। दुकानदारांना नियम देण्यात आले आहे की सोशल दूरी ठेवायचं, सॅनिटायझर करायचं, कमी कमी ग्राहकांना आतमध्ये बोलवायचं। एक दुकानदार आपल्यासोबत आहे, त्यांना विचारून घेऊ की अडीच महिन्यानंतर आता बाजारपेठेमध्ये रौनक आली आहे, त्यांचं काय करणं? आज जवळजवळ 72 दिवसानंतर दुकान उघडलेली आहेत किवीबाग रोड महालवरची, आणि दुकानांचा गिरायकांचा भरपूर रिस्पॉन्स आहे। आणि एक साईडला दुकान बंद आहे आणि एक साईडला दुकान चालू आहे। या पद्धतीने आम्ही सरकारी आदेशानुसार आज दुकान उघडले आहेत। उद्या ती बाजू बंद राहील, समोरची बाजू बंद राहील। आणि सोशल डिस्टन्सिंगमध्ये आम्ही व्यवस्था केलेली आहे। प्रत्येक गिरायकांना सॅनिटाईज केल्याशिवाय आतमध्ये येऊ देणार नाही आहे। आणि त्यानंतर दोन गिरायकांना आम्ही दोन गिरायकांना परमिशन देणार आहेत। वेळ सकाळी 9 ते 5 पर्यंत आम्ही दिलेली आहे सरकारने आम्हाला, त्यावेळेचं आम्ही बंधन करू, पालन करू आणि त्याच वेळेपर्यंत दुकानं उघडे ठेवू। 9 ते 5 सकाळी 9 ते 5 पर्यंत दुकानं उघडे राहतील। एक आपला जो एक अजून व्यापारी आहे, त्यांच्या मोठं साडीचं दुकान आहे, काय त्याबद्दल काय? ते टोटल 72 डेज आता लॉस झालेला आहे बिझनेसमध्ये। आणि आता लॉकडाऊन उघडल्यामुळे थोडंसं बेनिफिट आहे त्याचं, काही राहत नाही। आम्ही सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत आहे। दुकानामध्ये हँडग्लोव्ज आहे, सॅनिटायझर आहे, प्लस प्रत्येकाला मास्क आम्ही अवेलेबल केलेले आहे। जो कोणी कस्टमर विदाऊट मास्क येईल, आम्ही त्यांना मास्क प्रोव्हाइड करू, हँड सॅनिटाईज करू, त्यांना हँडग्लोव्ज देऊ प्लास्टिकचे जे ट्रान्सपरंटवाले, मग त्यांना एंट्री करू आतमध्ये। तर आपण पाहिलं की व्यापाऱ्यांकडनं हे पूर्ण सहयोग मिळतो आहे सरकारला, दुकानं उघडण्यात आलेली आहे, एक दिवस एक साईडची, दुसरी दिवस दुसऱ्या साईडची। त्यामुळे जे नियम राज्य सरकारने व्यापाऱ्यांना दिले त्याचा कडेकोट पालन हे करतात आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडसह अभिषेक पानसे, NBCN न्यूज नागपूर। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडसह अभिषेक पानसे की रिपोर्ट।